नमस्कार, मी रुपेश भोईर. आपल्या मनमौजी या यूट्यूब मराठी चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो. सो आज आहे सेकंड सॅटर्डे आणि मी आलो आहे ठाण्याला. आणि श्रावण आल्यानंतर सगळ्यांची एकच लगबग चालू असते, ती आपल्या लाडक्या गणपती बाप्पाची बुकिंग करण्यासाठी. सो आमची अशीच काहीतरी लगबग चालू आहे आणि त्यामुळे आम्ही ते बुकिंग करण्यासाठी आलो आहे. आणि आम्ही ज्या चित्रशाळेला भेट देण्यासाठी आलो आहे ती इकडे नौपाड्याला, श्री गजानन कला केंद्र. सो आपल्यासोबत आहे प्रशांत बाबूदादा आणि प्रफुल्ल. सो आता आपण जाऊया आतमध्ये आणि बघूया की कोणत्या कोणत्या बाप्पाच्या मूर्ती आहेत, शाडूच्या मूर्ती कोणत्या आणि पी ओ पीच्या आणि त्यांचे रेट्स काय. सो ही व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की आता बऱ्याच जणांनी गणपती बुक केलं नसेल. सो ह्या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच फायदा होईल की ह्या चित्रशाळेला आपण जी भेट देतो तिथे नक्की रेट्स काय आणि कशा कशा मूर्ती आहेत ते तुम्हाला मी दाखवण्याचा प्रयत्न करतो. चला आपण जाऊ. ही किती फुटाची आहे? किती फूट आहे? 2 फूट. शाडूच्याच आहेत ना ह्या सगळ्या? सगळ्या शाडूचे आहेत. आणि कोणती दाखवलेली अजून? मागची पण आहे. अच्छा, ओके. काय नाव काय आहे या मूर्तीचं? टिटवाळा. ओके, बसलेले आहेत ना? हा, अच्छा, टिटवाळा. ओके, तो हे सगळे तुम्ही जर बघाल ना तर हे पूर्ण शाडूचे गणपती आहेत आणि ते आपल्याला एक एक करून दाखवत आहेत. जसं की हे 2.5 फूट आहे. म्हणजे कागदाच्या लगदाच्या पण मिळतात? अच्छा, कागदाच्या लगदा. ते लहान मुलसुद्धा उचलून गणपती बाप्पा मोरया करतात. म्हणजे वजन खूप हलकं असतं त्यामुळे. ही किती फूट आहे? 2 फूट. ही 2 फूट. छान आहे, मस्त लुक आहे. आपण इकडे थोडं पुढे बघूया शाडूच्या कोणत्या कोणत्या मूर्ती आहेत त्या. कोणती? हा, छान आहे. भटजी गणपती टाईप आहे ना? ओके, आपल्याकडे गणपती किती फूट पासून चालू आहेत? 6 इंचापासून ते 6-2 फुटापर्यंत. अच्छा, तुम्ही इकडे बघू शकता हे सगळे 2 फूट 2.5 फूट सगळे आहेत बाप्पाच्या मूर्ती. तुम्ही इकडे पण बघाल तर हे काय साईज आहे? 12 इंच. ओके ओके, लाल मातीतली मूर्ती. अच्छा, मातीच्या, माती लाल माती. हा हा, 1-2 फूट आहे. ओके, सो ह्या साईडला पण बघा पूर्ण असे रॅक्स आहेत त्याच्यामध्ये आपल्या बाप्पाच्या मूर्ती सगळ्या रेडी करून ठेवल्यात. एक महिन्याच्या आधी सगळ्या रेडी, म्हणजे जेणेकरून कोणी पण येईल आणि लगेच बुक करू शकतो. हे पण मस्त आहे. दादा, ऑलमोस्ट किती बुकिंग झालेत आपल्या? 350 आसपास. अच्छा, 350. आणि कुठून कुठून आपले कस्टमर येतात? नौपाडा एरिया आहे, वर्तकनगर आहे. अच्छा, म्हणजे ठाण्यातूनच येतात की ठाण्याच्या बाहेर? ऐरोली, सानपाडा या भागातून पण येतात. अच्छा, मुंबई, बँड्रा. ओके, इकडून पण येतात. आणि जर कोणाला डिलिव्हरी वगैरे द्यायची असेल तर? घरपोच डिलिव्हरी, त्याचे वेगळे चार्जेस. आणि किती वर्षापासून चालू आहे हे? 9 वर्ष. बघा, हे 9 वर्षापासून चालू आहे आणि तुम्ही डिलिव्हरी पण ते लोक देतात, त्याचे वेगळे चार्जेस असतात. किती भारी. मेन म्हणजे ना, ऍक्च्युली
आणि मूर्ती बनवायला कसं काय म्हणजे डायरेक्ट बनवून येतात दुसरं काय तुमचं बनवून येतात नंतर म्हणतात. अच्छा मेन तर म्हणजे बाप्पाचे डोळे आहेत ते बनवण्याचं काम खूप कठीण असतं ॲक्च्युली. हां डोळ्यांमुळे सुंदर वाटते बघा ना किती शो येतो. हो तो पण तसाच वेगळा. कोणता आला हा वाला ना मामा बघू शकता तुम्ही कोणत्या ह्या पी ओ पी मध्ये आहेत का. हे पण पी ओ पी आहे हे शाडूचे. तुम्ही जर शाडू मातीच्या बघाल तर तुम्हाला असं वाटणारच नाही की ती पी ओ पी की शाडूची माती आहे. एवढी कला म्हणजे खरंच खूप छान आहे. वाटतच नाही ना ती शाडूची. ओके मंडळी ना तुम्हाला पहिले दाखवतो मी इकडे कोणत्या कोणत्या कशा कशा मूर्त्या आहेत आणि नंतर मग आपण त्यांच्याकडून रेट्स पण जाणून घेऊया की शाडूच्या मातीचे रेट्स काय आहेत आणि पी ओ पीच्या मातीचे पी ओ पीचे. शाडूचे शाडूच्या मातीचे किती किती पासून चालू आहेत रेट्स आणि पी ओ पीचे किती. आपल्याकडे 6 इंचापासून मोठी चालू आहे. एक 600 ते 700 दरम्यान आहे. ओके किंमत. ओके त्याच्यानंतर मग 9-10 इंचापर्यंत 1500 पर्यंत किंमत शाडूच्या मातीचे बोलतात. ओके आणि 2 फीट 2.5 फीट 1 फुटाची मोठीची 1800 ते 1500 रुपये किंमत आहे. ओके त्यानंतर मग थोडी थोडी 200-300 रुपयाने वाढ होऊन 1-2 फुटापर्यंत 7000 ते 9000 रुपयापर्यंत किंमत. अच्छा आणि पी ओ पीचं कसं रेट्स आहे. पी ओ पीचे आपल्याकडे जास्त नाही 1.5 ते 2 फुटातल्या मूर्त्या आहेत. ओके 3000 पासून 6000 रुपयापर्यंत. ओके 1.5 फुटाच्या वरती पाहिजे असेल तर मिळेल आपल्याला पी ओ पीची पण. पी ओ पी मध्ये पण आपल्याकडे बुकिंग आता जवळपास 6-9 फुटापर्यंत आपल्याकडे बुकिंग आलेलं. ओके ओके ठीक आहे चांगली गोष्ट आहे. ओके जर मला परत एकदा सांगतो जर व्हिजिट करायची असेल तर आपला ऍड्रेस काय. आपलं नौपाड्यामध्ये आहे ठाणे वेस्टला घंटाळी श्री गजानन कला केंद्र. ओके घंटाळी नाका सत्यम कलेक्शनच्या समोर. ओके तुमचे ऑनलाईन वगैरे काय नंबर आहेत. ऑनलाईन वगैरे नंबर आहे. आपली वेबसाईट जी आहे इन्स्टावरती पण आपलं आहे. अच्छा पेज आहे का तुमचं इन्स्टावरती. काय पेज आहे. देवरत्न म्हणून आपला पेज आहे. अच्छा अच्छा ठीक आहे. सो आपण तर यांचे नंबर आपल्या डिस्क्रिप्शनमध्ये देऊच. सो तुम्ही यांना कॉन्टॅक्ट करून बुकिंग करू शकता. नो ह्या चित्रशाळेची खासियत म्हणजे ना मला एवढी भारी म्हणजे एवढं आवडलं ना की तुम्ही जर शाडूच्या मूर्ती बघाल ना तर एवढी फिनिशिंग भारी आहे ना तर तुम्हाला वाटेल ह्या पी ओ पीच्याच मूर्ती आहे पण ॲक्च्युली त्या शाडूच्या मूर्ती आहेत. तुम्ही फिनिशिंग बघा. आता ही मूर्ती जर कोणी पण असं वाटेल की पी ओ पीचीच मूर्ती आहे तर फिनिशिंग बघा. ही पण बघा फेटा घालून किती सुंदर मूर्ती दिसते. ह्या पण बघा किती भारी आहे. सो तो ऑर्डर दिल्याप्रमाणे पण आपल्याला मिळेल ना म्हणजे असं कल आता नाही म्हणजे. ओके 3 महिन्या अगोदर जर तुम्हाला द्यायची असेल ना ऑर्डर त्याप्रमाणे पण म्हणजे ह्या वर्ष नाही पण नेक्स्ट इयरला पण जर तुम्ही इथे आले ना तर नक्कीच बुकिंग करून जा कारण आहेत तशा मूर्तीस. We'll be right back.
मंडळींना आपण चहाची सीप घेऊन आपण व्हिडिओचा एंड करूया. आणि आता तुम्ही बघितलं असेल की जसं तुम्हाला मी बोलल्याप्रमाणे आपण पी ओ पी आणि शाडूच्या मूर्तीचे रेट्स वगैरे सांगितले. आणि हे जे आपण ह्या चित्रशाळेला जिथे भेट दिली हे नौपाड्याला आहे, श्री गजानन कला केंद्र. आणि सचिन मोरे म्हणून आहेत, सो त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर पण दे आणि तुम्हाला लोकेशन पण पाठवतो जेणेकरून तुम्ही इकडे याल आणि तुम्हाला सोयीस्कर पडेल मूर्ती बुक करण्यासाठी. सो नसेल गेली तर लवकरात लवकर या. आम्ही बुक करून झालो पण ते तुम्हाला मी आता रिव्हील नाही करत, ते आपलं जेव्हा गणपती येतील तेव्हा तुम्हाला दिसेलच. सो कसा वाटला हा ओव्हरऑल व्हिडिओ सो कमेंट करून नक्की सांगा. आणि आपल्यासोबत आहेत बाकीचे दोघे जण पण ते चहा पीत नाही आहेत लगेच येईल म्हणे. आणि कमेंट तर कराच आणि लाईक कसे वाटले ते सांगा. लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बाजूची बेल आयकॉन दाबा जेणेकरून तुम्हाला आपल्या नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील. तोपर्यंत काळजी घ्या. बाय बाय. गणपती बाप्पा मोरिया.